ही पाहू शकता, ब्युटिफुल कलेक्शन मिळणार आहे. बेल्ट वाईज कॉन्सेप्ट राहणार आहे. तर ह्या कलेक्शन मध्ये प्रिंटची गोष्ट करू तर जसे की ह्या प्रिंट मध्ये तुम्हाला ह्या बेल्ट वाईज कॉन्सेप्ट मिळणार आहे. आमच्याकडे परचेसिंग करून होलसेलर करणार आहे, मग त्यांच्याकडून तुम्ही माल घेणार आहे. एक रिटेलर लोक जे असतात ते तिकडनं माल घेणार आहेत, मग त्यांनी पण क्वालिटी मेंटेन केल्या तर त्यांनी त्यांच्याकडनं परचेसिंग करणार आणि आम्ही त्यांना क्वालिटी चांगलं दिली की त्यांनी आमच्याकडे परचेसिंग करणार. त्याच्यामुळे एक साखळी बनते आपल्याकडे कसं काय. म्हणून म्हणते मी क्वालिटी जरा चांगलं मेंटेन करा, प्राईसही तुम्हाला जर विचार करायचा असेल, प्राईसही चांगला पाहिजे आणि क्वालिटीही चांगलं पाहिजे तर अजमेरा फॅशनला एकदा व्हिजिट करायला विसरू नका. नमस्कार मित्रमंडळी, कसे आहात आपण? मित्र अगदी बरी आहे. तर मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, कुर्तीचे नवीन कॉन्सेप्ट या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. मागच्या वेळेस आपण कुर्तीचा व्हिडिओ बनवलेला होता आणि खूपच चांगला रिस्पॉन्स मिळालेला कस्टमरकडून. जे स्क्रीनवरती नंबर्स आहे ना, तिथे कस्टमरचे भरभराट कॉल्स आलेले आणि म्हणत होती की कुर्तीचे कलेक्शन खूप आवडलेले आहे तुम्हाला. काही नवीन कलेक्शन अजून आले असेल तर व्हिडिओ नक्कीच बनवा. तर मित्रांनो, कलेक्शन तर येतच असतं पण कस्टमरची रिक्वायरमेंट वाईज आम्ही व्हिडिओज बनवतो. तर आजही आपण काय करणार आहे की कस्टमरची रिक्वायरमेंट वाईज ही कलेक्शन बनवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता कंटिन्युअसली पहा बरं का. कुर्तीचे कलेक्शन पाहायचंच असेल ना, तर आता आपण काय करूयात की सिंगल कुर्तीपासून कलेक्शन सुरुवात करूयात. सिंगल कुर्ती म्हणलं तर फक्त सिंगल पीस मिळेल का आम्हाला? असं नाही आहे. म्हणजे वन पीस, टू पीस, थ्री पीस असं का म्हणते, फक्त सिंगल कुर्ती हवी असेल ती भेटून जाईल. कुर्ती प्लाझो टू इन वन मिळत असेल तीही भेटून जाईल. प्लस तुम्हाला थ्री पीसमध्ये म्हणजे कुर्ती असो, प्लाझो असो, विथ दुपट्टाच असो, अशा प्रकारची कलेक्शन मिळून जाईल, तीही आपल्याकडे इथे भेटून जाईल. तर चला आता आपण काय करूयात, वन बाय वन कलेक्शन आपण पाहूया. सर्वप्रथम मी कॉटनची व्हरायटी आपल्याकडे आणलेली आहे, ही पाहू शकता. ब्युटिफुल कलेक्शन मिळणार आहे. बेल्ट वाईज कॉन्सेप्ट राहणार आहे. तर ह्या कलेक्शनमध्ये प्रिंटची गोष्ट करू तर जसे की ह्या प्रिंटमध्ये तुम्हाला ह्या बेल्ट वाईज कॉन्सेप्ट मिळणार आहे. पाहू शकता किती ब्युटिफुल कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहे. नेककडे तुम्हाला गोटापट्टी आणि फॉल मिरर वर्कचं काम आपल्याला इथे दिसणार आहे. सोबत आपण एक लॉंगेस्ट साईज कुर्ती पाहूयात, ही सिंगल कुर्ती मध्ये मिळून जाईल. जसे की तुम्ही पाहू शकता ह्याचा घेरा, आपण एक घेरा पाहूयात. घेरा किती पद्धत मिळा पाहू शकता, घेरा आपल्याला किती लॉंग मध्ये घेरा आपल्याला हे मिळणार आहे. आणि या कुर्तीची जी फॅब्रिकची जी मी गोष्ट करू तर ती फॅब्रिक राहणार आहे प्युअर कॉटन मटेरियल मध्ये. पाहू शकता ब्युटिफुल प्रिंट आहे ह्याच्यामध्ये. कसं आपल्याला डस्टी कलर कॉन्सेप्टमध्ये भेटणार आहे. तर ह्या डिझाईनमध्ये आपल्याकडे थाउजंड्स ऑफ व्हरायटीज आपल्याकडे इथे भेटणार आहे लॉंग साईज कुर्तीजमध्ये. जर तुम्हाला अशा प्रकारची कुर्तीजमध्ये इंटरेस्टेड असाल तर कॉल करायला विसरू नका आणि माहिती तर तुम्हाला व्हॉट्सअप थ्रूही भेटून जाईल. कोणाला बुटीक ओपन करायचं आहे, बुटीक वाईज कलेक्शन हवी आहे, तर चला आज मी आपल्यासमोर आणलेले आहे बुटीक वाईज कलेक्शन. हे बुटीकमध्ये जास्तीत जास्त चालणार आहे. तर अशा प्रकारची कलेक्शन सध्याला जास्तीत जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे. विथ अस्तरसोबत हे कलेक्शन आपल्याला भेटणार आहे बरं का मित्रांनो. पाहू शकता हे फक्त कुर्तीज नव्हे तर तुम्हाला पॅकेजिंग आणि क्वालिटी हे आपल्याकडे इथे भरभरून तुम्हाला मिळणार आहे. सोबत ह्या गोष्टीचा मी तुम्हाला एक अनुभव करून देणार आहे. आपल्या इथे वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आपल्याला डिझाईन तर मिळणारच आहे, सोबत बॉटम देखील आपल्याला वेगवेगळ्या कॉन्सेप्टमध्ये भेटणार आहे. पटियाला कॉन्सेप्ट असो किंवा अशा प्रकारचं स्ट्रेट कुर्तीजमध्ये प्लाझो स्ट्रेट असो किंवा सिगरेट पॅन्टमध्ये पॅन्टचं काम असो, सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपल्याला इथे बॉटम जे आहे तिथे मिळणार आहे. तर नेक्स्ट व्हरायटी आपण पाहू शकता, ही देखील फक्त सिंगल कुर्ती राहणार आहे. सोबत ह्या व्हरायटीमध्ये पाहू शकता अजून एक व्हरायटी मी आपल्याला आणलेली आहे, शोरूम आयटम म्हणू शकता या तर बुटीक आयटम तुम्ही म्हणू शकता. ही देखील बुटीकमध्ये जास्तीत जास्त प्रोव्हाइड होणारी वस्तू आहे आणि अशा प्रकारची कलेक्शन मार्केटमध्ये जास्तीत जास्त अमाऊंट लावून विकलं जातं. जर तुम्हालाही बिझनेस करायचा आहे आणि बिझनेस पर्पजसाठी कलेक्शन तुम्हाला हवी आहे तर तुम्ही अजमेरा फॅशनला एकदा ना तरी एकदा व्हिजिट करायला गरजच आहे. कारण की तुम्ही मार्केट फिरून अजमेरामध्ये या, मी असंच म्हणणार आहे. कारण की प्रत्येक गोष्टीला मी डायरेक्ट तुम्ही कुठेही जाऊ नका आणि इथेच या म्हणून मी असं कधीच म्हणत नाही. संपूर्ण मार्केट जसं की तुम्हाला माहितच असेल ना, सूरत हे कपडा टेक्सटाईल मार्केट म्हणून नावाजलं जातं सूरत. तर सूरतमध्ये पूर्ण जर तुम्हाला किती मार्केट फिरायचं आहे, एक्सपिरियन्स घ्यायचं आहे घ्या, त्याच्यानंतर तुम्ही अजमेरा फॅशनला या. कारण की तुम्हाला पर्सनली एक एक्सपिरियन्स मिळणार आहे की क्वालिटी कशी आहे, प्राईस कसं राहणार आहे आणि प्लस कलेक्शन कसे राहणार, ते पर्सनली एक्सपिरियन्स घेणं पण गरजेचं आहे ना. कारण की एकाच ठिकाणी आपण इन्व्हेस्ट करू शकत नाही. आपला पैसा आहे मी पण मानू शकते, जर माझ्याकडे पैसा आहे 2-3 लाख मला बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर 4-5 ठिकाणी मी चौकशी तर करणार. तुम्हीही करू शकता, चौकशी करून तुम्ही इथे येऊ शकता. त्यामुळे तुम्हाला एक एक्सपिरियन्स मिळेल की बाबा क्वालिटी कशी आहे. आणि फक्त मला एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, कलेक्शन घ्यायचं आहे कमी किमतीमध्ये, कलेक्शन घ्यायचं आणि चांगल्या किमतीमध्ये आम्हाला कलेक्शन विकायचं आहे असं म्हणून ह्याच्या मागे पडणारी जास्तीत जास्त व्यक्ती असतात. मी पण असेल जर मला बिझनेस करायचं असेल तर. फक्त या गोष्टीमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, कमी किमतीच्या नादी पडू नका. कमी किमतीच्या नादी जर तुम्ही पडलात ना तर तुम्ही कलेक्शन कापड क्वालिटी कशाही उचलून आणणार. जर तुम्ही समजून घ्या की खराब क्वालिटी आहे, तुम्हाला चांगले
चांगलं कमी किमतीमध्ये तुम्हाला भेटू लागल्या आणि तुम्ही खराब क्वालिटी उचलून नेला तर तुमचा बिझनेस कसा चालेल, तो पण तुम्हाला विचार करायचा आहे ना. तर आता नेक्स्ट कलेक्शन मी आणलेली आहे, ही वाली कलेक्शन तुम्ही पाहू शकता. कलेक्शनमध्ये आपल्याला कशा पद्धतीच्या कॉम्प्रोमाइजिंग नाही करायचं आहे मित्रांनो. कलेक्शन जर तुम्ही चांगलं ठेवलं, क्वालिटी जर तुमच्याकडे चांगलं ठेवलं ना, तर कस्टमर तुमच्याकडे रिपीट येईल. रिपीट कलेक्शन जर तुम्हाला ठेवायचं असेल ना, तर पैशांचा विचार तर कराच करा, पण क्वालिटी ही चांगला ठेवायचा प्रयत्न करा. हे पाहू शकता, बेल्ट वाईज तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे. बेल्टमध्येही तुम्हाला रिअल मिरर बघचं काम दिसणार आहे. सोबत तुम्ही पाहू शकता, हे दुपट्टा आपल्याला मिळणार आहे, ते देखील प्युअर कॉटनमध्ये. तर मित्रांनो, जसे की मी तुम्हाला सांगितलं होते की बिझनेस करण्यासाठी क्वालिटी ही चांगलं ठेवणं गरजेचं. तुम्ही क्वालिटी खराब ठेवला तर कस्टमर तुमच्याकडे रिपीट कसं होणार? आमचाही तोच फंड आहे. जर आम्हीही क्वालिटी जर खराब ठेवलं तर तुम्ही आमच्याकडे परत येणार का? नाही ना. कारण की हे चक्र राहणार आहे. आम्ही एक मॅन्युफॅक्चरर आहे, आमच्याकडे जुळणारे होलसेलर्स बनतात, सेमी होलसेलर बनतात, एक रिटेलर बनतात. आमच्याकडे पर्चेसिंग करून होलसेलर करणारे, मग त्यांच्याकडून तुम्ही माल घेणारे, एक रिटेलर लोक जे असतात ते तिकडनं माल घेणार आहेत, मग त्यांनी पण क्वालिटी मेंटेन केल्या तर त्यांनी त्यांच्याकडनं पर्चेसिंग करणार आणि आम्ही त्यांना क्वालिटी चांगलं दिली की त्यांनी आमच्याकडे पर्चेसिंग करणार. त्याच्यामुळे एक साखळी बनते आपल्याकडे कसं काय. म्हणून म्हणते मी, क्वालिटी जरा चांगलं मेंटेन करा. प्राईसही तुम्हाला जर विचार करायचा असेल, प्राईसही चांगला पाहिजे आणि क्वालिटीही चांगलं पाहिजे, तर अजमेरा फॅशनला एकदा व्हिजिट करायला विसरू नका. बॉटम राहिली आणि दुपट्टा राहिला, हे कॉन्सेप्ट राहणार आहे. सोबत लास्ट कलेक्शन आहे आपला, हा देखील खूपच सुंदर कलेक्शन राहणार आहे मित्रांनो. पर्सनली हे कलेक्शन मला हे कलर खूप आवडलेला आहे. ह्या कलरमध्ये तुम्ही पाहू शकता किती ब्युटिफुल, म्हणजे म्हणायला गेलं ना, एक पार्टीवेअर कॉन्सेप्ट तुम्हाला हे दिसून येतो. आणि सोबत कलर कॉन्सेप्टचाही खूपच ब्युटिफुल यूज केलेला आहे. विथ दुपट्टा मिळणार आहे आणि विथ बॉटम मिळणार आहे. संपूर्ण माहिती तर तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये इम्पॉसिबल आहे, पण माहिती तर तुम्हाला अजून काही माहिती या व्हिडिओमधून चुकलं असेल, म्हणजे सुटलं असेल की ह्या माहिती आम्हाला नाही कळाली, तर स्क्रीनवरती नंबर आहे, मराठी व्यक्तीचा नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती मिळवून घेऊ शकता. राहिली गोष्ट ट्रान्सपोर्टेशनची, तर आम्ही प्रत्येक खेडेगावात प्रत्येक सिटीमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही ट्रान्सपोर्टेशनचं काम करतो. संपूर्ण भारतामध्ये आपला ट्रान्सपोर्ट होतो, तर आपल्याला घाबरायचं नाही आहे. ऑनलाईन ऑर्डर तुम्ही इझिली घरी बसून देऊ शकता. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे कलेक्शन खूपच आवडलं असेल. तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.